मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीला तिळागुळाचे लाडू हे आवर्जून बनवले जातात तर आज मी तुम्हाला तिळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने आणि कडक न बनवता सॉफ्ट कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरू करूया या ठिकाणी मी एक कप घेतलेले आहेत पांढरे तीळ तुम्ही कोणतेही तीळ घेऊ शकता हे तीळ जे आहेत ते तीळ गावचे तिळ आहेत बिना पॉलिशवाले तीळ आहेत तर या तिळाला आपल्याला स्लो फ्लेमवरती ती चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत तिळामधून एकदम अशी ती सुगंध येतो ना तो सुगंध येईपर्यंत तिळाला छानपैकी भाजून घ्यायचं आहे जेव्हा तिळ पॉपअप होतील त्यावेळेस समजून जायचं की आपले तीळ छानपैकी भाजले गेलेले आहेत तिळाला करपवायचं नाही आहे पण एकदम अशी सुगंधहीपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आहे याला दोन ते तीन मिनटं लागतात आणि हे काम स्लो मिडियमवरती स्लो फ्लेमवरतीच करायचं आहे तर या ठिकाणी तीळ हे छानपैकी भाजले गेलेले आहेत आता तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेते तिळाला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तो तर अशा मोठ्या परातीमध्ये तीळ काढून घ्यायचे आणि पसरवून ठेवायचे जेणेकरून तीळ जे आहेत लवकर थंड होतील तर आज मी फक्त तिळाचे लाडू बनवणार आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर नाही करणार या ठिकाणी मी एका कपामधून पाव कप तीळ साईडला घेतलेले आहेत या तिळाची आपल्याला कोरस पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम फाईन पावडर नाही करायची थोडेसे तीळ जे आहेत म्हणजे असे अर्धे अर्धे राहिले पाहिजेत अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे जेणेकरून जेव्हा आपण तीळ तिळाचे लाडू तयार करू ना त्यावेळेस त्या लाडूला एक छानपैकी टेक्स्चर येईल आणि लाडू वळले जातील त्यानंतर आपल्याला बनवायचे आहे चाशणी तर या ठिकाणी मी पुन्हा तोच पॅन घेतलेला आहे आता या पॅनमध्ये मी एक चमचाभर साजूक तूप टाकत आहे तुपामुळे जेव्हा आपण लाडू बनवू तर त्या लाडूला एक ग्लेज येईल छानपैकी आणि लाडवाची चव जी आहे ती खूप छान येते त्यामुळे एक वाटी असेल तर एक चमचभर तुम्ही तूप टाका साजूक तूप टाका आता तूप थोडंसं मिल्ट झालं की यामध्ये आपला टाकायचं आहे गूळ तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे अर्धा कप गूळ या ठिकाणी ती जी क्लिप होती ती मिस झाली तर एक कप तीळ त्याला अर्धा कप गूळ आता तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर त्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त देखील करू शकता तर या मेजरमेंटने मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि यामध्ये दोन चमचाभर पाणी टाकलेलं आहे ज्या चमच्याने मी तूप घेतलं ना त्या चमच्याने मी दोन चमचाभर पाणी टाकलेलं आहे जेणेकरून गूळ जो आहे आपला लवकरात लवकर वितळेल जास्त पाणी नाही टाकायचं दोन चमचावर पाणी पुरेसं आहे गुळ लवकरात लवकर वितळवायला आता आपली चाचणी कधी रेडी होईल हे आपल्याला कसं समजेल तरी आता या गुळाला आपल्याला स्लो फ्लेमवरती कंटिन्युअस स्टर करत राहायचं आहे जोपर्यंत गूळ जो आहे पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत तो। तर या प्रोसेसला तीन ते चार मिनिट लागतात आता आपल्याला गुळाची एक तारीख किंवा दोन तारीख चाचणी तयार नाही करायची आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे तर गूळ पूर्णपणे वितळला आहे आणि तो लाडू बनवण्यासाठी तयार आहे हे कसं ओळखायचं दोन ते तीन मिनटांनंतर गूळ जेव्हा पूर्ण वितळेल त्यानंतर त्यावरती हलके हलके बुडबुड भुड़ यायला सुरुवात होतील तर या सगळ्या प्रोसेसला दोन ते तीन मिनटं जर गूळ तुमचा जास्त खड्यांवाला असेल तर जास्त वेळ लागू शकतो पण दोन ते तीन मिनटामध्ये स्लो टू मीडियम फ्लेमवरती गुळ छानपैकी वितळला जातो आणि जेव्हा गुळावरती बुडबुडे यायला सुरुवात होईल फेस यायला सुरुवात होईल त्यावेळेस समजून जायचं की गूळ आपला व्यवस्थित वितळला गेलेला आहे जसा गुळाचे लाडू बनवण्यासाठी आवश्यक आहे तसा गुळ वितळला गेलेला आहे तुम्ही बघू शकता इ या ठिकाणी तीन मिनटं होऊन गेली होती आणि गुळ आहे व्यवस्थित वितळलेला आहे गुळावरती अशा प्रकारे जेव्हा बुडबुडे आणि फेस यायला सुरुवात होईल ना त्यावेळेस समजून जायचं की गुळ छानपैकी वितळला गेलेला आहे त्यानंतर अजून एक ट्रिक आहे पाणी घ्या पाण्यामध्ये या गुळाचे हे जे काही सिरप झालेलं आहे त्याचे दोन तीन थेंब टाका जर हे थेंब व्यवस्थित एका ठिकाणीच राहतील तेव्हा समजून जायचं की आपला हा जो गुळ आहे तो व्यवस्थित रेडी आहे गुळाचे लाडू बनवण्यासाठी जर पाण्यामध्ये टाकल्यानंतर देखील गुळ इकडे तिकडे पसरला तर समजायचं की अजून एखाद मिनिट गुळाला आपल्याला चालवायची गरज आहे तर या ठिकाणी मी गॅस बंद करते आणि जे आपण तिळ आणि तिळाचं तिळकूट तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकूया तर हे अख्खे तिळ आहेत आणि जे आपण तिळाची पावडर तयार करून घेतली होती कोरस पावडर ती देखील मी या ठिकाणी टाकत आहे तर गॅस बंद करायचा आहे गॅस चालू नाही ठेवायचा हे टाकल्यानंतर यामध्ये याचा थोडासा स्वाद अजून वाढण्यासाठी मी टाकत आहे पाऊण भर इलायची पावडर त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत तीळ आणि गूळ एक एकजीव होत नाही तोपर्यंत छानपैकी मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की आपलं मिश्रण जे आहे थोडंसं पातळ झालेलं आहे तर घाबरून जायचं कारण नाही आहे गॅस पुन्हा सुरू करा आणि स्लो मिडियमवरती दोन ते तीन मिनिटांसाठी पुन्हा या मिश्रणाला स्लो मिडियमवरती परतून घ्या मिश्रण थोडंसं घट्ट झालं की मग लाडू तयार करायला सुरुवात करा तर जेव्हा हे मिश्रण गरम असं ना त्याच वेळेस आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत यासाठी तळहातावर किंवा बोटांवरती थोडंसं पाणी लावा आणि अशा प्रकारे लाडू वळवून घ्या लाडू वळवून घ्या तर तुम्ही बघू शकता लाडू व्यवस्थितरित्या वळले जातात आणि लाडवावरची जी ग्लेज आहे चमक आहे ती देखील तुम्ही बघू शकता तुम्ही यामध्ये शेंगदाणे देखील टाकू शकता अर्धा वाटी तीळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट असं देखील तुम्ही प्रमाण घेऊ शकता हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे तर अशा प्रकारे गरम गरम असताना म्हणजे एकदम पण गरम नाही थोडंसं थंड झाल्यानंतर लाडू छानपैकी वळवून घ्यायचे आहेत आणि लाडू छानपैकी वळतात देखील फक्त आपल्याला जो आपला गूळ आहे तो व्यवस्थित असला पाहिजे जर गूळ चांगला नसेल तर लाडू वळवायला खूप जास्त प्रॉब्लेम येतात तर या ठिकाणी माझे हे लाडू जे आहेत तिळाचे लाडू वळून व्यवस्थित झालेले आहेत आणि अजिबात कडक झाले नव्हते म्हणजे म्हातारे माणसं देखील खाऊ शकतात एवढे छान हे तिळाचे लाडू झालेले आहेत तर तुम्ही देखील या संक्रांतीला हे तिळाचे लाडू घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टील दिन बाय कीप स्माइलिंग स्टे हेल्दी आणि माया के ब्लॉग्सला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओचं लाईक करत जा आणि सपोर्ट करत राहा